मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कलाकार कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या प्रचंड चर्चेत असलेली मालिका शुभ विवाह या मालिकेतील भूमी म्हणजेच अभिनेत्री मधुरा देशपांडे यांच्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ मध्ये येणाऱ्या कलाकाराच्या जीवनाविषयी तुम्हाला लवकरात लवकर जाणून घेता येईल। चला तर पाहूयात भूमीच्या वैयक्तिक आयुष्याविषयी। भूमी यांचं खरं नाव आहे मधुरा पुष्कराज देशपांडे। त्यांचा जन्म 29 मार्च 1992 रोजी महाराष्ट्रातील पुणे येथे झाला। त्या मूळच्या पुण्याच्याच आहेत। 2023 नुसार त्यांचं सध्याचं वय 31 वर्ष। मधुरा यांनी त्यांचं शालेय शिक्षण पुण्यातूनच पूर्ण केलं। त्यानंतर गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स मधून त्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशनचं शिक्षण पूर्ण केलं। मधुरा यांना डान्सिंगची प्रचंड आवड आहे। त्यांनी भरतनाट्यमचं शिक्षण देखील घेतलं आहे। भरतनाट्यम विशारद पद्मश्री सुचेता भिडे चाफेकर्स डान्स स्कूल कलावर्धिनी येथून त्यांनी भरतनाट्यम मधून स्पेशलायझेशन केलं आहे। यासोबतच त्यांना वाचनाची देखील प्रचंड आवड आहे। यासोबतच वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायला त्यांना प्रचंड आवडतं। आज रोजी इंस्टाग्रामवर त्यांचे 1,34,000 जास्त फॉलोअर्स आहेत, तर फेसबुकवर 38,000 जास्त फॉलोअर्स आहेत। मालिकेच्या एका एपिसोडसाठी त्या अंदाजे 25 ते 30,000 रुपये चार्ज करतात। खरं तर लहानपणापासूनच मधुरा यांना कलेची आवड होती, परंतु मनात काहीही नसताना त्यांचं अचानक मालिकेसाठी सिलेक्शन झालं। मधुरा यांचा मालिका विश्वात येण्याचा किस्सा अगदी रंजक होता। पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक, सुदर्शन रंगमंचावर सादर होणाऱ्या ग्रिप्स या नाटकांमध्ये देखील त्या सहभाग घेत होत्या। आणि तेथेच एकदा एका नाटकाची तालीम सुरू असताना स्टार प्रवाहाच्या एका मालिकेची ऑडिशन सुरू होती। त्यांच्या सगळी मित्रमैत्रिणी ऑडिशन देत असल्याचं पाहून मधुरा यांनी देखील ऑडिशन दिली व सुदैवाने त्यांचं सिलेक्शन देखील झालं। मिस्टर अँड मिसेस लांडगे, अंदाज आपला आपला यांसारखी त्यांची नाटके प्रचंड गाजली, तर आमने सामने या त्यांच्या नाटकाला त्रिगौरव आणि महाराष्ट्र टाइम्सचा सर्वोत्कृष्ट नाटक हा पुरस्कार देखील मिळाला आहे। आमने सामने या नाटकातील त्यांच्या पात्राला बेस्ट सपोर्टिंग ऍक्ट्रेस हा पुरस्कार देखील मिळाला आहे। या त्यांच्या नाटकाने विदेश वाऱ्या देखील केल्या आहेत। स्टार प्रवाह वाहिनीवरील 2010 साली सुरू झालेली मालिका झुंज ही मधुरा यांची पहिलीच मालिका। त्यानंतर 2014 साली सुरू झालेली झी मराठी वाहिनीवरील प्रचंड गाजलेली मालिका असे हे कन्यादान या मालिकेत त्यांनी गायत्री नावाचं पात्र साकारलं होतं। या मालिकेत त्यांनी शरद पोंक्षे व प्रसाद जवादे यांच्यासोबत काम केलं। असे हे कन्यादान या मालिकेमुळे त्यांना खूप मोठा चाहता वर्ग मिळाला। यासोबतच सह्याद्री वाहिनीवरील चित्रकथी या मालिकेत देखील मधुरा यांनी उत्तम भूमिका साकारली आहे। झी युवा वाहिनीवरील इतेस टाका तंबू या मालिकेत त्या शशांक केतकर यांच्यासोबत दिसल्या। तर स्टार प्रवाह वाहिनीवरील जीवलगा या प्रचंड गाजलेल्या मालिकेत त्यांनी विधी नावाचं पात्र साकारलं होतं। या मालिकेत त्यांना दिग्गज मराठी अभिनेते स्वप्नील जोशी व सिद्धार्थ चांदेकर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली। तर 2023 मध्ये स्टार प्रवाह वाहिनीवर दणक्यात सुरू झालेली मालिका शुभ विवाह या मालिकेत त्या भूमी नावाचं पात्र साकारताना दिसत आहेत। त्यांच्यासोबत अभिनेते यशोमन आपटे आकाश नावाची भूमिका साकारताना दिसत आहेत। यासोबतच कॉमेडीशी बुलेट ट्रेन या टीव्ही रियालिटी शोचं सूत्रसंचालन देखील मधुरा यांनी केलं आहे। यासोबतच मराठी तारका या टीव्ही शोमध्ये देखील मधुरा देशपांडे झळकल्या होत्या। मधुरा यांनी 2012 मध्ये बॉलिवूडमध्ये दमदार एंट्री घेतली ती राणी मुखर्जी यांच्या आय्या या हिंदी सिनेमातून। या सिनेमात त्यांनी कमला नावाची भूमिका साकारली होती। तर 2016 साली त्यांनी मराठी चित्रपट विश्वामध्ये पदार्पण केलं ते अँड जरा हटके या चित्रपटातून। यासोबतच 2017 साली बस स्टॉप, तर 2018 साली आलेल्या गुलाबजाम या चित्रपटात त्यांनी नेहा नावाचं पात्र साकारलं होतं। 2021 साली तू सखी आणि सोबती
या म्युझिक व्हिडिओमध्ये देखील मधुरा देशपांडे झळकले आहेत. गृहशोभिका या मासिकाच्या कव्हर पेजवर देखील मधुरा देशपांडे झळकले आहेत. 2017 साली चीनी थिएटर आणि ओपेरा शिकण्यासाठी शांघाय थिएटर अकॅडमीमध्ये जगातील केवळ 20 लोकांमध्ये मधुरा यांचं सिलेक्शन झालं होतं व तेथून त्यांनी अभिनयाचं काही ट्रेनिंग देखील घेतलं आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या श्रावण क्वीन 2023 मध्ये त्या सेलिब्रिटी गेस्ट म्हणून सहभागी झाल्या होत्या. तर जाणून घेऊयात मधुरा देशपांडे यांच्या फॅमिली विषयी. मधुरा यांचे बाबा पुष्कराज देशपांडे, मधुरा यांची आई वैजू देशपांडे, मधुरा यांची लहान बहीण मुक्ता देशपांडे. मधुरा देशपांडे या विवाहित असून 20 जानेवारी 2018 रोजी आशय गोखले यांच्याशी त्यांनी लग्नगाठ बांधली. मधुरा यांचे आजी आणि आजोबा, मधुरा यांचे चुलत भाऊ, मधुरा यांचा फुल फॅमिली फोटो. मधुरा प्रचंड ॲनिमल लवर आहेत, डॉग्स तर त्यांना प्रचंड आवडतात. यासोबतच मधुरा बाप्पा लवर देखील आहेत. त्या बाप्पाला देव न मानता फ्रेंडच मानतात. लहानपणी त्या त्यांच्या आईबाबांची तक्रार देखील गणपती बाप्पाकडे करायच्या असं त्या त्यांच्या आठवणींमध्ये सांगतात. तर मित्रांनो, केवळ मालिकाच नव्हे तर चित्रपटांमध्ये देखील आपल्या अभिनयाने कलाविश्व गाजवणाऱ्या मधुरा देशपांडे यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि इथेच थांबूयात. शुभविवाह या मालिकेतील भूमी आणि आकाशची जोडी तुम्हाला कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असंच नवनवीन कलाकारांच्या जीवनाविषयी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.